नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ सर्कल या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण 1, 2, 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे, वृत्तछेदिका व स्पर्शिका, स्पर्शवर्तुळे, वर्तुळ कंस, आंतरलिखित कोन व आंतरखंडित कंस, चक्रीय चौकोन, स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय, जीवांच्या छेदनाचे प्रमेय इत्यादी उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स, सर्कल्स टचिंग ईच अदर, इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क, सिकँट टँजंट अँड थेरम. सिकँट अँड टँजंट, आर्क ऑफ ए सर्कल, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अँड थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स. ओके, एकाच त्रिज्येची दोन वर्तुळे काढलेली आहेत, त्यांना आपण एकरूप वर्तुळे, कॉन्ग्रंट सर्कल्स आपण म्हणतो आहे. एकच केंद्र घेऊन वेगवेगळी त्रिज्या घेऊन वर्तुळे काढली, त्यांना आपण समकेंद्री वर्तुळे असं म्हणतो, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. आणि दोन वर्तुळे एकमेकांना छेदतात त्याला आपण छेदणारी वर्तुळे म्हणतो, इंटरसेक्टिंग सर्कल्स. 9वीमध्ये आपण हे प्रमेय अभ्यासलं आहे. जिवेचा मध्य आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारा रेषाखंड जिवेस लंब असतो आणि वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो, असा मूळ प्रमेय आणि त्याचा व्यत्यास आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर वर्तुळाच्या दोन जिवा वर्तुळ केंद्रापासून समुद्र असतील तर त्या समान लांबीच्या असतात. या ठिकाणी जिवा एडी आणि जिवा एसी वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतील, म्हणजेच SM आणि MT ही दोन अंतर समान असतील, हे टाकले लंब आहे ते. SM आणि MT ही दोन अंतर समान असतील तर जिवा AD आणि जिवा AC एकरूप असतात. द कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. ओके, हिअर लेंथ SM अँड लेंथ MT आर इक्वल, देन कॉर्ड AD कॉन्ग्रंट कॉर्ड AC. ओके, त्याचा व्यत्यासही आपण पाहिला आहे. एकाच वर्तुळाच्या एकरूप जिवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात, समुद्र असतात, म्हणजे जिवा AD आणि जिवा AC या वर्तुळाच्या एकरूप जिवा असतील तर त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ ए सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. ओके, त्यानंतर 1, 2 आणि 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे, सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. पहा या ठिकाणी ओ या बिंदूतून जाणारी इथं 5-4 वर्तुळे काढली आहेत, असे अनेक वर्तुळे तुम्हाला ओ या बिंदूतून काढता येतील. त्यामुळं एका बिंदूतून अनंत वर्तुळे जातात. त्यानंतर 2 भिन्न बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. पहा या ठिकाणी P आणि Q हे 2 भिन्न बिंदू आहेत. PQ चा लंबदुभाजक काढलेला आहे. लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समोर असतो. लंबदुभाजकावरचे अनंत बिंदू कोणताही एक बिंदू घ्या, P आणि Q एवढी त्रिज्यागुण वर्तुळ काढली तर 2 बिंदूतून अशा पद्धतीने अनंत वर्तुळे जातात. आणि या ठिकाणी 3 नैकरेषे बिंदूतून जाणारे 1 आणि 1 वर्तुळ असते. या ठिकाणी पहा, ABC 3 वर्तुळ आहेत, 2 बाजूंचे लंबदुभाजक काढलेले आहेत. त्याचा छेदनबिंदू जो आहे, समजा हा ओ छेदनबिंदू आहे. OA, OB, OA, OB आणि OC त्रिज्या समानच आहेत. 3 बिंदूतून 1 वर्तुळ जातं, याशिवाय दुसरं कोणतेही वर्तुळ जात नाही. हेच 3 बिंदू एक रेषा असतील तर त्यांच्यातून वर्तुळ जाणार नाही. इन्फिनाईट सर्कल्स पास थ्रू टू डिस्टिंग पॉइंट्स अँड देन देअर इज ए युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. लास्ट नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. ओके, वृत्तछेदिका आणि स्पर्शिका, सिकँट अँड टँजंट. या ठिकाणी वर्तुळाला स्पर्श करून जाणारी M रेषा आहे. P बिंदूतून जाणारी P हा स्पर्शबिंदू आहे. आणि C केंद्र असणाऱ्या वर्तुळाला
एन रेषा, एन ही छेदिका दोन बिंदूतून छेदून जाते म्हणून हिला वृत्तछेदिका म्हणायचे. क्यू आणि आर या बिंदूतून ही स्पर्शिका आहे, एकाच बिंदूतून जाणारी, स्पर्श करून जाणारी. ओके, आकृतीमध्ये रेषा एल आणि वर्तुळ यांच्यामध्ये एकही सामायिक बिंदू नाही. नंबर दोन, रेषा एम आणि वर्तुळ यामध्ये पी हा एकच सामायिक बिंदू आहे. येथे एम ही स्पर्शिका आहे आणि पी हा स्पर्शबिंदू आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये रेषा एन हे वर्तुळ यांना दोन सामायिक बिंदू आहेत. क्यू आणि आर हे रेषा आणि वर्तुळ यांचे छेदनबिंदू आहेत. रेषा एन ही वृत्तछेदिका आहे. ओके, इन फर्स्ट फिगर अबाव नॉट ए सिंगल पॉइंट इज कॉमन इन लाईन एल अँड सर्कल विथ सेंटर ए. ओके, पॉइंट पी इज ए कॉमन पॉइंट कॉमन टू बोथ लाईन एम अँड सर्कल विथ सेंटर बी. ओके, हेन्स लाईन एम इज कॉल्ड ए टँजंट ऑफ द सर्कल अँड पी इज कॉल्ड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, इन थर्ड डायग्राम टू पॉइंट्स क्यू अँड आर कॉमन टू बोथ द लाईन एन अँड द सर्कल विथ सेंटर सी. क्यू अँड आर इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ लाईन एन अँड द सर्कल, लाईन एन इज कॉल्ड एज ए सिकँड ऑफ द सर्कल. ओके, पुढील व्हिडिओमध्ये आपण स्पर्शिका तिचा प्रमेय टँजंट थेरम अतिशय महत्त्वाचं प्रमेय आपण पाहणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.